नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शिवा क्लासेस मध्ये। तर आज आपण इयत्ता 10वीचं सराव संच 1.3 पाहणार आहोत। पहिल्या प्रकरणातील दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील सराव संच 1.3 मधला पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न त्यांना काय दिलाय तो पहा। तर पहिला प्रश्न असा दिलेला आहे की 3 4 बरोबर 3/4 2/5 अशा पद्धतीने दिलंय बरोबर। हा बॉक्स दिलाय, त्याच्यामध्ये हे चार नंबर आहे बरोबर। इथं 3 × रिकामा बॉक्स आहे, परत मायनस रिकामा बॉक्स गुणिले 4 आहे। परत आता पहा, या पद्धतीचा प्रश्न दिलाय, खूप सोपा असतं, याला निश्चयक म्हणतात आणि या निश्चयकाची किंमत तुम्हाला काढायची आहे बरोबर। तर पहा, निश्चयकाची किंमत काढणं खूप सोपं असतं, तिरकस गुणाकार करायचा, कधी पण स्टार्टअप इथून करायची, या दोघांचा गुणाकार करायचा, ठीक आहे। निश्चयकाची किंमत काढायची म्हणजे या दोघांचा गुणाकार, 3 × 5 = 15 बरोबर, म्हणजे इथं 3 आणि परत गुणिले किती येईल इथं मग 5, ठीक आहे। त्यानंतर पहा, या दोघांचा गुणाकार झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, या दोघांचा गुणाकार समोर लिहायचा असतो, दोन्हीच्या मध्ये मायनसचं चिन्ह द्यायचं। आणि इथं पहा, इथं किती आहे, 4 आहे, म्हणजे इथं पहिल्या बॉक्स मध्ये किती येईल, 2, म्हणजेच 2 × 4, ठीक आहे। आता काय करायचं, या दोघांचा गुणाकार समोर लिहायचा या बॉक्स मध्ये, आणि या दोघांचा गुणाकार तर इथं ऑलरेडी दिलेलाच, म्हणून 3 × 5 किती येत आहे, 15 येत आहे, ठीक आहे। अशा पद्धतीनं आणि पुढं बरोबरचं चिन्ह आहे, म्हणजे या दोघांची क्रिया करायची, 15 × 8 मायनस करा, 15 × 8 गेले, उत्तर आलं आपलं 7। अशा पद्धतीनं उत्तर येईल, ठीक आहे। या हे आहे आपलं उत्तर। तर पहिला प्रश्न तुम्ही सोडवलाय, ठीक आहे। या पद्धतीनं तुम्हाला पहिला प्रश्न सोडवायचा आहे। सराव संच 1.3 मधला प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, खालील निश्चयकाच्या किमती का, ठीक आहे। तर खालील निश्चयकाच्या किमती काढायच्या आहेत। तर पहिलं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे −1, 2, 7 आणि 4। मग काय करतो आपण अशा वेळेस, मागील उदाहरणात आपण पाहिलं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच इथं −1 × किती येईल, 4, ठीक आहे। त्यानंतर दोघांच्या मध्ये मायनसचं चिन्ह देतो आणि परत या दोघांचा गुणाकार, 7 × 2, ओके, 7 × 2 असे, ठीक आहे। आता पहा, या दोघांचा गुणाकार आपण समोर लिहितो, म्हणजे बरोबरचं चिन्ह द्या, −1 × 4 − 4 आणि हे मायनस लिहू, आणि या दोघांचा गुणाकार 5, याचा आणि याचा 7 × 2 = 14, ठीक आहे। अशा पद्धतीने आलं आपलं। तर पुढं पहा, इथं −4 आणि −14 यांची आपल्याला बेरीज करावी लागेल, कारण समान चिन्ह असल्यावर बेरीज करतात, 14 × 4 किती, 18, परंतु पहा, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देतात, म्हणून −18 हे आपलं काय आलं, उत्तर आलं। सेम याच पद्धतीने इतर उदाहरणं सोडवायची आहेत, तर मी दुसरं उदाहरण देखील तुम्हाला सोडवून देतो। पहा, दुसरं उदाहरण काय, तर 5 − 7 आणि त्याच्यानंतर पुढचं उदाहरण दिलंय 3 × 0 या पद्धतीनं आहे। तर हे सॉल्व्ह करत असताना कशा पद्धतीने करणार, मी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीनं, निश्चयकाची किंमत काढताना तिरकस गुणाकार करतो, म्हणजे इथे लिहावं लागेल तुम्हाला 5 × 0 परत मायनसचं साईन आणि 3 × −7 ठीक आहे। यानंतर आपण या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार करत असतो, 5 × 0 = 0। आता पहा, गुणाकारात मायनस मायनस काय होईल, प्लस, पहा 3 × 7 = 21 या पद्धतीनं, म्हणजेच आपलं उत्तर येईल, या दोघांची बेरीज जर केली तर +21 हे आपलं फायनल आन्सर, समजतंय, पहा फायनल आन्सर किती, +21 या पद्धतीनं दुसरं उदाहरण तुम्हाला सोडवावं लागेल। यानंतर आपण उदाहरण क्रमांक 3 पाहणार आहोत। उदाहरण क्रमांक 3 मध्ये काय पाहिजे ते समजून घ्या। पहा, आपल्याला परत निश्चयकाची किंमत काढायची, फक्त दिलेल्या संख्या अपूर्णांकात दिल्या, काही फरक पडत नाही, डायरेक्ट काय करा, नेहमीसारखं तिरकस गुणाकार करा, म्हणजे इथं असं होईल 7/3 × 1/2 या दोघांचा गुणाकार। आता पहा, परत इथं मायनसचं चिन्ह आणि या दोघांचा गुणाकार, म्हणजेच 5/3 × 3/2 अशा पद्धतीने दिले, ठीक आहे। या पद्धतीचं उदाहरण दिलेली तुम्हाला, मग हे सॉल्व्ह करायचं तुम्हाला, तर कशा पद्धतीनं समोर उभी करू शकता किंवा इथं खाली घेऊया आपण जागा, पहा मग गुणाकार करताना अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतात, त्यासाठी पहा, मागील अपूर्णांकाची म्हणजे उदाहरणार्थ संख्यावरील क्रिया हे प्रकरण बघा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल। पहा, मग काय, गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार,
म्हणून 7 1 7 आणि छेद 3 2 6 परत इथं मायनसचं चिन्ह आणि परत यांच्यात अंश अंशाचं गुणाकार 5 3 15 आणि 3 2 किती 6 आलं का. आता हे गुणाकाराचं रूपांतर झालं वजाबाकीमध्ये, मग छेद समान असणारी वजाबाकी कशी करायची? समोर लक्ष द्या सर्वांनी, छेद समान असणारी वजाबाकी तर काय करायचं, डायरेक्ट वरच्याची वजाबाकी म्हणजे 7 मायनस 15 छेद कॉमन काढायचा, छेदात आले 6. आता 15 7 गेले, ओके, उत्तर किती राहील खाली 8, पण चिन्ह मोठ्या संख्येचं, मायनस 8 छेदात 6 हे येईल आपलं काय उत्तर. परंतु हे जर संक्षिप्त रूपात दिलेलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या दोन्ही संख्येला भाग कशाने जातो हे पाहावं लागेल. दोन्ही संख्या या दोनच्या टेबल मध्ये आहेत म्हणून याला भाग कितीने द्यायचा आहे तुम्ही, दोन ने. म्हणून बेचोक 8 आणि बेत्री 6 म्हणजेच आपलं उत्तर आलं मायनस 4 छेदात किती 3, हे आपलं फायनल आन्सर. समजतंय, खूप सोपं आहे, ठीक आहे. दहावीमध्ये सगळ्यात सोपा टॉपिक म्हणजे निश्चयकाची किंमत काढा. तर बा विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 1.1 येतात दहावीमधील प्रश्न क्रमांक 3 मधला पहिला प्रश्न सोडवत आहोत. प्रश्न क्रमांक 3 काय आहे ते आधी समजून घ्या. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे, त्यासाठी आपल्याला उदाहरण क्रमांक 1 दिलंय, अत्यंत सोपं आहे बरोबर. पहा कशा पद्धतीने सोडवायचं असतं ते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर समोर लक्ष द्या, बहुतांश जण हे सॉल्व्ह करताना असं करत नाही. आपल्याला ही जी किंमत आहे एक्स ची किंमत ही ए वन घ्या, त्याच्यानंतर इथं जी वाय ची किंमत आहे ती बी वन घ्या, ठीक आहे. आणि इथं समोर जो अंक दिलेला असतो याज इक्वल टू तो सी वन असं मानू. म्हणजेच इथं काय येईल, हे जे उत्तर आहे हे आहे ए टू, इथं वाय ची किंमत काय येईल दुसऱ्या समीकरणात आहे म्हणून बी टू, आणि इथं किंमत येईल सी टू. अशा पद्धतीनं म्हणजे ए वन बरोबर 3, बी वन बरोबर 4, सी वन बरोबर 1, ए टू बरोबर 4, बी टू बरोबर 3 आणि सी टू बरोबर किती 5. आता हे सोडवत असताना आपल्याला डी ची व्हॅल्यू आधी काढावी लागते. मग डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने डी बरोबर, पुढे लक्षात घ्या, डी ची व्हॅल्यू कशी काढावी लागते, तर डी बरोबर इथं लिहायची असते किंमत आपल्याला ए वन ए टू ची, आणि इथं किंमत लिहायची असते बी वन बी टू ची. लक्षात येत आहे, ए वन ए टू ची आणि इथं काय लिहायची बी वन बी टू ची किंमत लिहायची. म्हणजेच तुम्हाला इथं लिहावं लागेल की ए वन ची किंमत किती आहे मग 3, ठीक आहे, इथं 3 घ्यायचे. ए टू ची किंमत किती आहे, ए टू ची 4, ठीक आहे, ए टू ची 4. त्याच्यानंतर इथं पहा बी वन ची किंमत किती आहे, मायनस 4, आणि बी टू ची किंमत किती आहे, बी टू ची फक्त 3, ठीक आहे. अशा पद्धतीनं लिहिलं. आता यांच्यामध्ये क्रॅमल्स रूल वापरायचा म्हणजे तिरकस गुणाकार, म्हणून या दोघांचा गुणाकार इथे लिहायचा 3 × 3, आणि त्यानंतर इथं मायनसचं चिन्ह, या दोघांचा गुणाकार 4 × −4. अशा पद्धतीनं लिहिल्याच्या नंतर तुम्हाला या दोघांचा गुणाकार समोर लिहायचा आहे, म्हणजे 3 × 3 = 9. त्याच्यानंतर हे मायनस मायनस प्लस होईल, इथं 4 × 4 = 16, आणि 16 आणि 9 यांची 16 आणि 9 यांची बेरीज केली तर 25 येते, म्हणजे डी ची किंमत किती आली, 25 आली. हे झालं पा एक. त्याच्यानंतर क्रेमल्स रूल आहे, डी काढल्याच्या नंतर डी एक्स काढा. डी एक्स कशा पद्धतीने काढतात ते मी सांगतो तुम्हाला. पा डी एक्स काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर इथं जी किमती आहे इथल्या ज्या किमती त्या घ्यायच्या सी वन आणि सी टू च्या, आणि इथल्या किमती घ्यायच्या बी वन आणि बी टू च्या. म्हणजे डी एक्स काढताना सी वन सी टू, बी वन काय घ्यायचं बी टू बरोबर. मग सी वन सी टू म्हणजे काय, सी वन ची व्हॅल्यू किती आहे पहा, इथं किती आहे 10, त्याच्यानंतर सी टू ची व्हॅल्यू किती आहे तिकडं 5, ओके, त्यानंतर इथं बी वन ची व्हॅल्यू किती आहे -4, ओके, मायनस आलंय ना -4, त्याच्यानंतर बी टू ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने लिहिल्याच्या नंतर इथं तुम्हाला माहित आहे याचं रूपांतर, आता हे क्रेमल्स रूल न सोडवायचं, म्हणजे 10 × किती लिहिणार 3, त्यानंतर मायनसचं चिन्ह, 5 × - किती घेणार 5 × −4, ठीक आहे. आता यानंतर गुणाकार करायचे, 10 × 3 = 30, इथं मायनस मायनस प्लस होत, प्लस लिहिलं 5 × 4 = 20, 30 आणि 20 टोटल किती झाले 50. अशा पद्धतीनं ही डी एक्स ची व्हॅल्यू आली.
यालाच क्रेमर्स रूल म्हणतात. ओके, त्यानंतर डीवाय ची व्हॅल्यू काढायची, डी वाय इज इक्वल टू, परत या पद्धतीने बॉक्स करा आणि याच्यामध्ये इथं काय लिहायचं असतं तर इथं लिहायचं ए वन ए टू आणि इथं सी वन सी टू असं लिहायचं. सोपं की नाही हे लिहिल्यामुळे समजतं कोणती किंमत घ्यायची. लक्षात आलं, मग ए वन ची किंमत तुम्हाला माहिती किती आहे, ए वन ची किंमत 3 आहे, त्याच्यानंतर ए टू ची किंमत किती आहे, ए टू ची 4 आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा इथं काय करायचंय, इथं सी वन ची किंमत घ्यायची, मग सी वन ची किंमत किती आहे, इथं पहा सी वन ची किंमत 10 आहे आणि त्याच्यानंतर इथं सी टू ची किंमत किती आहे, 5. अशा पद्धतीनं लिहिलं तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तिरकस गुणाकार, म्हणजे 3 × 5 सॉरी 3 × 5 इथं वजाचं चिन्ह, 10 × 4 म्हणजे 3 × 5 = 15 मायनस 40. मग पुढे लक्ष द्या, 40 × 15 मायनस केले उत्तर किती येईल, 40 × 15 मायनस केले किती, 25. किती आलं, परंतु हे -25 येत आहे, किती, सॉरी 25 उत्तर येतं, -25 लक्षात आलं. पहा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला एक्स आणि वाय च्या म्हणजे निश्चयकाच्या किमती काढायच्या आहेत, उकळी काढायच्या. म्हणून एक्स बरोबर एक सूत्र आहे पहा, म्हणून एक्स बरोबर एक सूत्र आहे काय, डी एक्स आपण काय डी हे सूत्र वापरायचं, म्हणजे इथं डी एक्स ची किंमत लिहायची, डी एक्स ची किंमत आपण इथं काढली किती आली ती 50, ठीक आहे. त्याच्यानंतर डी ची किंमत आपण कुठं काढली इथं किती आली ती 25, म्हणजे 25 ना 50 ला भाग द्या, 25 × 25 = 50 उत्तर इथे किती आलं, 2, ठीक आहे. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आहे, 2. आता डी नंतर व्हॅल्यू काढायची, एक्स नंतर कशाची व्हॅल्यू काढायची, वाय ची. वाय ची व्हॅल्यू काढताना वाय बरोबर काय घ्याल तुम्ही, डी वाय अपॉन काय डी. मग डी वाय ची व्हॅल्यू तुम्ही पहा, डी वाय ची व्हॅल्यू किती आलेली इथं, -25 छेदात डी ची व्हॅल्यू किती सुरुवातीच्या समीकरणात, 25, म्हणजे 25 × 25 ला भागावं लागेल, तर 25 × 25 = 25 उत्तर किती आलं, 1, ठीक आहे. परंतु हे मायनस चिन्ह जशाला तसं, म्हणजे एक्स बरोबर 2 आणि वाय बरोबर -1 ह्या समीकरणाच्या उकळी आल्या. क्रेमल्स रूलनं असं सोडवतात, सोपं की नाही, फक्त दिसायला मोठे नाही तर सिम्पल, आपल्याला निश्चयकाच्या किमतीचंच उदाहरण याच्यामध्ये वापरावं लागतं, फक्त आपल्याला हा चार्ट समजला पाहिजे. समजलंय, ठीक आहे. तर यानंतरचं उदाहरण आपण नेक्स्ट घेऊया. सराव संच 1.3 मधला तिसरा प्रश्न जो आहे तो आपण घेतोय, त्याच्यातला दुसरा सब क्वेश्चन पहा काय दिलंय, 4x + 3y - 4 = 0, 6x = 8 - 5y असे दोन समीकरण आहेत. परंतु हे दोन्ही समीकरण ज्यावेळेस तुम्हाला क्रेमरच्या रूलने सोडवायचे असतात त्यावेळेस सगळ्यात पहिलं त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागतं. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे पहा ax + bx = c या फॉर्म मध्ये लिहायचं. मग आता काय करायचं आपल्याला, हे सुरुवातीला अशा पद्धतीने लिहून घेऊ, हे 4x म्हणजे ए वन ची किंमत, इथं 3y बी वन ची किंमत, परंतु 4 इकडे आलंय, हे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे पाहिजे, म्हणून पलीकडच्या साईडला नेताना इथलं मायनस इकडे जाऊन +4 होईल, म्हणजेच ही ए वन ची किंमत आहे. ओके, त्याच्यानंतर 3 ही कशाची बी वन ची किंमत आहे आणि 4 कशाची सी वन ची किंमत आहे, कळलं. अशा मांडणीमध्ये त्याला रूपांतरित करायचं, ठीक आहे. इथं देखील तसंच करायचं, हे 5y बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे ते अलीकडनं पाहिजे, म्हणून इथं हे 6x हे -5y अलीकडे येऊन +5y होते आणि बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे 8 जशास तसे राहते, म्हणजे ही येते तुम्हाला कशाची किंमत, ए टू ची, हे आहे बी टू ची किंमत आणि ही आहे सी टू ची किंमत, लक्षात येत आहे. आणि मग आता डी डी एक्स आणि डी वाय च्या किमती काढायच्या, म्हणजेच इथं डी ची किंमत काढण्यासाठी आता आपल्याला सोपं जाईल, डी बरोबर पुढे लक्ष द्या इथं काय लिहितो आपण ए वन ए टू आणि इकडे बी वन बी टू च्या किमती घेतो, ठीक आहे. ए वन ए टू बी वन बी टू च्या किमती घेतो, ए वन ची किंमत किती आहे 4 आणि ए टू ची किंमत किती आहे 6, ठीक आहे. आणि इकडं बी वन ची किंमत किती आहे 3 आणि बी टू ची किंमत किती आहे 5, ठीक आहे. आता पुढे लक्ष द्या, यांच्यात तिरकस गुणाकार होईल, म्हणजेच 5. क्रेमर्स रूल वापरायचा, 4 × 5 मायनस इकस 3 × 6 लक्षात येते, 3 × 6 म्हणजे पुढे आपल्याला कंटिन्यू सोडवायचं आहे, यांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार समोर लिहायचा, 4 × 5 = 20
इथलं मायनस आणि हे 3 × 18 मग आता पहा या दोघांची वजाबाकी होईल. 20 × 18 मायनस करा, उत्तर किती आलं? 2. म्हणजे आपल्याला डी ची किंमत किती मिळाली? 2 मिळाली. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आता पुढे लक्ष द्या. डी ची किंमत झाल्याच्या नंतर डी एक्स ची किंमत काढायची. पण डी एक्स ची किंमत काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं काय घ्यायचं आहे, सी वन सी टू डी वन आणि बी टू च्या किमती घ्यायची. ठीक आहे, अशा पद्धतीने. म्हणजेच इथं सी वन ची किंमत किती आहे? सी वन ची किंमत 4. ठीक आहे, त्याच्यानंतर सी टू ची किंमत किती आहे? तिकडं 8. लक्षात येत आहे, सी वन ची 4, सी टू ची 8. आणि त्याच्यानंतर बी वन ची किंमत किती आहे? बी वन ची इथं किती आहे? 3. आणि बी टू ची किंमत किती आहे? बी टू ची 5. ठीक आहे, प्लस आहे सगळी या पद्धतीने लिहिलं. आता काय करायचं, तिरकस गुणाकार म्हणजे 4 × 5 ला गुणायचं. म्हणून इथं 4 × 5 वजाचं चिन्ह द्या. 3 × 8 ला गुणायचं म्हणून 3 × 8 बरोबरचं चिन्ह. या दोघांचा गुणाकार समोर, 4 × 5 = 20 मायनस हे चिन्ह समोर घेतलं. 3 × 8 = 24. आता या दोघांची परत वजाबाकी होईल. 24 × 20 मायनस करा, उत्तर येईल −4. लक्षात येत आहे, ही आली आपली डी एक्स ची किंमत. याच पद्धतीने आता डीवाय ची किंमत काढायची. डीवाय ची किंमत कशी काढतात? तर सोपं आहे. इथं ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू सी वन सी टू असं घ्यायचं आहे. म्हणजेच ए वन ची किंमत तुम्हाला माहिती 4, ए टू ची 6, म्हणून इथं येईल 4 आणि इथं येईल 6. सी वन ची किंमत बी माहिती तुम्हाला 4 आणि सी टू ची 8 आहे. म्हणजे सी वन ची 4 आणि सी टू ची 8 अशा किमती लिहिल्या तुम्ही. त्यानंतर यांच्यात फेमस रूल म्हणजे तिरकस गुणाकार, 4 × 8 ला गुणायचं, 4 × 8 मध्ये मायनस चिन्ह द्यायचं, 4 × 6 ला गुणायचं आहे, 4 × 6. आता या दोघांचा गुणाकार 4 × 8 = 32. ओके, आणि या दोघांचा गुणाकार इथं होईल 24. आता 32 × 24 जर मायनस केले तर उत्तर आपल्याला यायला पाहिजे 32 − 24 किती येईल? उत्तर 8. बरोबर का? 8 उत्तर येईल. ठीक आहे, तर पुढे लक्ष द्या. या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, डी डी एक्स आणि डी वाय च्या किमती काढायच्या. त्यानंतर आपल्याला एक्स आणि वाय या चलाच्या किमती काढायच्या आहेत. म्हणून इथं एक्स बरोबर मी मागास सांगितलं डी एक्स आपण काय घ्यायचं, ती घ्यायचं. ओके, पण डी एक्स ची किंमत किती ती घ्यायची? डी एक्स ची किंमत −4 आली. डी एक्स ची किंमत −4 आणि छेदात डी ची किंमत किती आहे? 2. म्हणून या 2 ने 4 ला भागायचं, हे 2 × 4 −2 ही एक्स ची किंमत आली. याच पद्धतीने आपण आता वाय ची किंमत काढूया. वाय ची किंमत काढण्यासाठी डीवाय मधून डी काय डिवाइड करावं लागेल. डीवाय ची किंमत किती आलेली इथं पहा, किती आलेली? 8. आणि डी ची किंमत किती आहे? डी ची किंमत आहे 2. ठीक आहे, डी ची किंमत इथं दिसते 2 आणि 2 ला भाग द्या, 2 × 2 = 8. उत्तर आलं 4. म्हणजे इथं एक्सचे −2 आणि वाय ची 4. म्हणून इथं असं लिहायचं x, y बरोबर कंसात एक्स ची किंमत −2, वाय ची किंमत काय? 4. ही काय आहे? एकसामायिक समीकरणाची उकल आहे. लक्षात आलं, या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, पूर्ण वाक्य करायचं, समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. म्हणजेच एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल क्रमांकाच्या रूलमध्ये देखील आपण उकलच काढतो. समजतंय? सेम उदाहरण आहे, सेम टाईपचे उदाहरण आहे. ओके, फक्त इथं किमती चेंज होतात आणि थोडासा बदल जो आहे तो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. एक्झरसाइज मधले सेम टाईपचे उदाहरण एक्झरसाइज मध्ये घेत नाही. ओके, संपूर्ण जर उदाहरण तुम्हाला शिकवलेले पाहिजे असतील तर तुम्ही काय करा, आमच्या ऑनलाईन क्लासेसला जॉईन करू शकता. लक्षात येत आहे, तर सेम वेगवेगळ्या टाईपचे उदाहरण काही जर चेंज असला उदाहरणामध्ये तर त्याच टाईपचे उदाहरण आम्ही घेतो. लक्षात आलं तर पहा, तुम्हाला समजलं असेल. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. तर 6वं उदाहरण आपण घेत आहोत. तर 6वं उदाहरण याच्यासाठी निवडलं हे थोडंसं भिन्न आहे. आणखी याच्यामध्ये काय, अपूर्णांकात संख्या आलेले आहे. अपूर्णांकात संख्या आल्याच्या नंतर ए वन बी वन आणि सी वन च्या किमती काय घ्यायच्या ते आपण घेऊ. सगळ्यात पहिलं हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का बघा. ठीक आहे, ए बी आणि सी ची किंमत, ए बी आणि सी ची किंमत आहे. मग इथं आपल्याला ही जी किंमत आहे ती ए वन ची आहे, ही किंमत कशाची आहे? बी वन ची आहे आणि ही किंमत सी वन ची आहे. ठीक आहे, ही इथं जी किंमत नाहीये म्हणजे इथं लक्षात ठेवा, इथं काय ए टू ची किंमत ही काय, इथं दिलेली संख्या नसल्यावर एक ही संख्या असते. म्हणून ए टू बरोबर 1 घ्या.
इथं पहा बी2 ची किंमत किती घ्याल तुम्ही बी2 ठीक आहे बी2 ची किंमत पहा अंश आणि छेदात आहे अंशात जर कोणतीही संख्या नसेल तर एक ही संख्या घेतात म्हणून 1/2 असं येईल बरोबर म्हणजे त्याचं उत्तर येईल बी2 ची किंमत -1/2 आणि ही तर तुम्हाला माहिती कशाची किंमत आहे सी2 ची कशी घ्यायची लक्षात आलंय वरती जर काय नसेल अंशामध्ये जर एखादा अंक नसेल तर एक घ्या म्हणजे 1/2 आलं इथं मायनस असल्यामुळे मायनस आलं ठीक आहे तर आता आपण नेहमीप्रमाणे कशाची किंमत काढतो डी ची किंमत काढण्यासाठी काय लिहितो A1 A2 B1 B2 असं लिहितो ठीक आहे म्हणजे A1 A2 B1 B2 घेतल्याच्या नंतर आपल्याला किमती ठेवायच्या त्याच्यात A1 ची किंमत किती आहे 2 ठीक आहे A2 ची किंमत किती आहे 1 B1 ची किंमत किती आहे B1 ची 3 आणि B2 ची किंमत किती आहे -1/2 अशी किंमत आहे बरोबर आहे मायनस किती आहे 1/2 आता यांच्यात काय होईल तिरकस गुणाकार तुम्हाला माहित आहे म्हणजे 2 × -1/2 वजा या दोघांचा गुणाकार 3 × 1 आता पुढे लक्ष द्या हा गुणाकार कसा करतात तर 2 ला 2 कॅन्सल होईल उत्तर राहील फक्त -1 आणि इथलं मायनस दशाला कसं 3 × 1 = 3 म्हणून वजा वजा अधिक होईल आणि 3 आणि 1 किती आलं 4 उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून मायनसचं चिन्ह एक आपण दिलं म्हणजेच आपल्याला डी ची किंमत मायनस किती मिळाली 4 मिळाली लक्षात आलं याच पद्धतीने आता कशाची डीएक्स ची किंमत काढायची डीएक्स ची किंमत काढताना आपल्याला माहिती आहे काय लिहितो आपण डीएक्स ची किंमत काढताना सी1 सी2 आणि बी1 बी2 असं लिहितो म्हणजेच इथं सी1 सी2 बी1 बी2 ची किती लिहायच्या सी1 ची किंमत आपल्याला माहिती किती आहे 2 सी2 ची किंमत इथे आहे किती 1/2 त्याच्यानंतर बी1 ची किंमत तुम्हाला माहिती किती आहे बी1 ची किंमत बी1 3 ठीक आहे आणि त्याच्यानंतर बी2 ची किंमत इथे बी2 इथं 1/2 -1/2 गेलं आता आपल्याला काय करायचंय पुढं क्रेमर्स रूल तिरकस गुणाकार 2 × -1/2 इथं मायनस या दोघांचा गुणाकार 3 × 1/2 ठीक आहे इथं 2 ला 2 कॅन्सल होईल गुणाकार करताना मग उत्तर राहील -1 आणि या दोघांचा गुणाकार जर केला तर लक्षात घ्या छेद नाही म्हणून 1 गुणाकार 3 × 1 = 3 × 2 म्हणजेच इथं वजा काय 3 × 1 = 3 × 2 असं आणि या मायनस पुढे लक्ष द्या या दोघांमध्ये समान चिन्ह आहेत मायनस प्लस होतं या दोघांची बेरीज होईल मग बेरीज करताना एका संख्येला छेद नसेल तर छेद 1 घ्या ओके 2 × 1 बरोबर पहा 2 × 1 आता त्यानंतर काय करायचं 2 × 1 असं केलं तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर पहा इथं वजाचं चिन्ह परंतु वजा अशा पद्धतीने लिहू शकता किंवा एकच गुणाकार करताना याने याला मायनस करा म्हणून 2 × 1 − 2 ठीक आहे परत इथं काय करणार तुम्ही इथलं चिन्ह मधलं चिन्ह देणार आणि परत इथं तिथंच गुणाकार 3 × 1 = 3 छेदात इथं या दोघांचा गुणाकार 2 3 आणि 2 किती होत आहे 3 × 2 -5/2 ही आली असती किंमत -5/2 लक्षात येत आहे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं सोडवायचं आहे आता पहा इथं dy ची किंमत आपण काढूया dy बरोबर काय आहे dy ची किंमत काढताना आपण घेतो a1 a2 आणि इथं c1 c2 ठीक आहे a1 ची किंमत किती आहे 2 a2 ची किंमत किती आहे 1 त्याच्यानंतर c1 ची किंमत किती आहे c1 ची 2 आणि c2 ची किंमत 1/2 अशा पद्धतीने आता तिरकस गुणाकार होईल हे तुम्हाला निश्चित माहिती तिरकस गुणाकार कसा करतो 2 × 1/2 वजा 2 × काय 1 समजतंय आता पुढे लक्ष द्या हे 2 × 2 कॅन्सल उत्तर किती आलं 1 आणि या दोघांची वजा 2 × 2 समजतंय पहा 2 मधून 1 मायनस करा उत्तर येईल 1 चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून -1 हे असं आपलं काय उत्तर एक्स ची किंमत काढूया एक्स ची किंमत काढताना आपण काय लिहितो dx/d असं लिहितो मग dx ची किंमत आपण या ठिकाणी घेत असतो dx ची आलेली किंमत फायदा आहे dx ची आलेली किंमत -5/2 हा छेदामध्ये पुढे छेद म्हणजेच काय इथं छेदात किती घेतलंय 5/2 होतं छेदामध्ये डी ची किंमत आली डी ची किंमत किती आलेली आपली -4 इथं छेद आहे म्हणजेच भागाकाराचं साईन आहे म्हणजे असं छेदात नाही येतात पुढे मी असं लिहितो 5 − 5/2
भागिले किती मायनस 4 याला छेद नाही म्हणून 1 दिला भागाकार तिरकस गुणाकार करून किंवा मग डायरेक्ट अंश छेदा छेद अंश घ्या म्हणून इथे पूर्ण लक्ष द्या मायनस 5 छेदा लक्ष घ्या इथे मायनस 5 छेदा किती 2 गुणिले 1 छेदा किती 4 मायनस 4 म्हणून उत्तर आलं 5 1 5 आणि 4 2 8 म्हणून मायनस 5 छेद मायनस 8 म्हणजे 5 छेदात 8 ही आहे आपली x ची किंमत कशाची x ची किंमत 5 छेदात किती आली 8 याच पद्धतीने पुढे पा आता y ची किंमत काढायची मग आपण dy छेदात काय येतो d घेतो ठीक आहे मग dy ची किंमत किती आलेली आपली मायनस 1 आणि d ची किंमत किती आहे मायनस 4 मायनस मायनस कॅन्सल होईल उत्तर आहे 1 छेदात 4 अशा या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत म्हणजे x ची किंमत समोर लक्ष द्या x ची किंमत काय लिहणार म्हणून इथे लिहायचं x कॉमा y कंस टाकायचा बरोबर इथं कंसात x ची किंमत लिहायची असती x ची किंमत वरती आली 5 छेदात 8 आणि y ची किंमत पुढे लिहायची असते 1 छेदात 4 हे एक सामायिक एक सामायिक सामायिक समीकरणाची उकल आहे ठीक आहे समीकरणाची उकल आहे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे पूर्ण करायचे उकल आहे समजली ही एक्सरसाइज ओके अत्यंत सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने मी समजून सांगितले सर्व टाईपचे उदाहरणं याच्यातली घेतलेली आहेत लक्षात येत आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा व्हावा विद्यार्थ्यांना मित्रांना आपल्या फायदा व्हावा म्हणून शेअर करा एवढी एक विनंती आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद चांगला अभ्यास करा.